फाइनली भेटली बस। गाइस फाइनली रामधरम पहुंच गए। गाड़ी रिक्शा वाला गेला सोडून इथं पावडे 150 रुपये काढला आमच्याकडून, पण काय नाही आज फिरायसाठी तेवढं तरी करू शकतो आम्ही बलिदान, काय प्रॉब्लेम। अच्छा ह्यो लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी ह्यो घेतला होता सीन, है ना, इथून ह्या पाल्यापासून ते काढलं सीन। आ वा वा, काय भारी वातावरण, एक नंबर वातावरण। अरे
काय झाड काय हत्ती काय झाड जास्त मोठेल तिथे. ठीक आहे, फोटो काढायचे. आणि इथे सगळे लोक फोटो काढते हुए. काय भारी व्ह्यू वाटतो रे ना. असं वातावरण इथलं. काय बे लय शांत. अरे फोटो बिटो काढणं सक्त पण आहे. आवड्या नंदी येतो मारल तू साईडला. देवा देवा पान सुपारी ठेवली कात नाही ठेवलं होतं त्यांनी. देवा प्रवेश निषेध त्यामुळे पलीकडे जाता येणार नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता इकडे जा काही कमी काय. कुठे जायचं विषय काय झाला. इथे सगळे कपलच कपल आहेत त्यामुळे आम्हाला काही जास्त फिरूच वाटायला झाले. सगळे कपल दिसते, सगळे आपापले फोटो काढले, आपल्या पोरींचे फोटो काढले, आम्ही कोणाचे काढू फोटो. आम्ही फक्त दोघंच येत होते, दोघंच करायला परत त्यांचे काढली. फक्त कसं आंघोळ करतोय बारी घेऊन आंघोळ ते आंघोळ करत आहे बिडो. इतकं पाण्यामध्ये राहून सगळ्या आंघोळ करत आता पाणी टाकून टाकून आंघोळ करतो. आता काय होणार आहे मला पकडायला.
दिखता है कासव कासव कासा नहीं थी बदके बगत ओके कासव कासव बोले थे ताशा पद्धति ने बरे पिकी है एक्सप्लोर केलं जास्त काय दिसलं पण मंदिर वगैरे तेच एक नंबर आहे खरं शेवटी इथे फोटोग्राफर्स भी फोटो स्ट्रीट हाई स्ट्रीट तर अशा पद्धतीने मी बऱ्यापैकी सगळं एक्सप्लोर केलेलं आहे तरी काय काय एक्सप्लोर करायचं राहिलं आहे अजून पण काय जास्त इथं काय झालं आहे इथं एक आहे दोर ते दोन रस्त्याने विस्तारित तलावाला एक येडा घालाय ते मध्ये शनिवारीवर चालू असतं ते आता आधीमध्ये बंद असते स्वतःची गाडी असली पाहिजे स्वतःकडे नाहीतर लय हाल येत राव दीडशे रुपये घेतले रिक्षावाल्याने मध्ये त्वरित सोडवायला आता तू माघार जायचं म्हणलं तर आम्हाला टायमाला एसटी सुद्धा नाही स्वतःची गाडी असली ना कधी जा कधी मनची आहे आता फिरलो बस पण काय सगळीकडे कपलच कपल आले आम्ही कुठे बसू आमचे फोटो काढायचं सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली त्यांच्यासमोर पण कस तरी काढले सेल्फी वगैरे काढले आता काय शेवटी पर्याय आयफोन घेतला म्हणले आता म्हणलं व्हिडिओ तर काढावंच लागणार नाही तर प्रॉफिटमध्ये कसं येणार व्हिडिओ काढायसाठी घेतलाय फोन आणि व्हिडिओच नाही काढायचे म्हणले त्यांनी काय होणार बसलो आता एसटीची वाट बघतो एसटी आहे तिथून 3 वाजता आता वाजले तर अजून 2 सुद्धा नाहीत वाजले 3 वाजता एसटी 3 वाजेपर्यंत आम्हाला इथंच बसावं लागेल आता परत आतमध्ये जातो थोडंसं फिरतो परत माघार येतो पर्याय नाही आता काय चल रे भाऊ जाऊ आतमध्ये अरे मग काय पर्याय नाही एसटी यायला टाइम आहे येणार भाऊ तू बोलत होता ना तिथे रिक्षावाला म्हणत होता एसटी खाली गेली म्हणत होता म्हणजे एसटी असणार 100% कोकळी चालू आहे भाऊ हो चालू अबे चल रे अबे लाजू नको चल तू काय निसर्ग सौंदर्य बघा अरे काय रे काय वातावरण काय डोंगर भारी इथं चिंचची झाडे चिंचा विंचा आले त्याला एकदम विंडर एकदम खतरनाक नाही भारी वाटायले वातावरण मेंढर वगैरे आहे तिथं चल रे लेट्स गो मग कशी आलतो एस टी काढून पण आता परत इथून परत आखमच पर्याय नाही नाही तर रिक्षावाला परत आपले 150 रुपये उचकेल माहिती का तुला आणि 150 रुपये आपल्यासाठी लई मोठी गोष्ट हे पहा सह्याद्री डोंगर वर आम्ही भेळ घेतली एवढी भेळ होती 60 रुपयाची फुल अरे रामदारा तर गाईज फायनली इथं आल्यावर एसटी आली च्या गावात इतक्या वेळ थांबलो आम्ही इथं तुम्हाला सांगतो 2 ते 2.5 तास आम्हाला इथं थांबलं तेव्हा कुठं एसटी आली आता त्यामुळे तुम्हाला सांगतो रामदाराला जायचं असलं तर गाडी या नाहीतर असं येऊ नका खरं सांगतो मला लय अवघड कंडिशन हे रामदाराची तुम्हाला भेटेल 184 नंबरची बस 184 सगळी एसटी खाली रामदाराची लोक येतानी सगळी गाडीवर येते जाताना सगळी गाडी जाते पूर्ण एसटी खालीच का फक्त हे आणि बाई आम दोनच येत ड्रायव्हर बिवर सगळे गेले एकदम तिकडं तंबाखू वगैरे खायला आम्ही बसले रील thank you.
तो गाइस फाइनली आ गया रूप पे। तो भाई आपको एक सजेशन देना चाहता हूँ, जब भी जाओ अपनी गाड़ी लेके जाओ, बस के भरोसे मत जाओ। नहीं तो देखो सुबह गया था शाम का वापस, और कितने गया।